बघा बघा मुलांनो, मला सांगा आपल्या आजूबाजूला परिसरात काय काय आहे, सांग युवराज। झाडे, फुले, पक्षी, प्राणी, हवा। छान, तू सांग सुजीत। पशु, पक्षी, झाडे, फुले, हवा। छान, बघा आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये झाडे, पशु, पक्षी, प्राणी सगळे आहेत ना। मग मला सांगा, परिसरात गेल्यावर तुम्हाला कुठे बसायला आवडेल? झाडाखाली। झाडाखाली का बरं आवडेल सुजीत झाडाखाली बसायला? कारण तिथे थंडावा वाटतो आणि तिथे हवा येते। हवा येते। तुला का बरं वाटतं झाडाखाली बसावं? तिथे थंडावा वाटतो। बघा आता झाडाखाली बसल्यावर तुम्हाला हवा लागते, थंडावा वाटतो, बरोबर। मग मला सांगा, तुम्ही हवा बघितली आहे का? नाही। मग सांग सुजीत, तुला कसं समजतं की हवा आहे? हवा आम्हाला स्पर्श करते तेव्हा आम्हाला समजते की हवा आली आहे। अच्छा, बरोबर। म्हणजे हवा दिसतं का आपल्याला? हवा बघितली आहे का तुम्ही? नाही, हवा दिसत नाही। पण हवेचा काय होतो आपल्याला? स्पर्श होतो। आणि त्या स्पर्शामधून आपल्याला जाणवतं की ही काय आहे? हवा आहे। तर अशाच प्रकारे बघा मुलांनो, आपल्याला अशा हवेचा झुडू कमी व्हावे ही कविता आपण शिकणार आहोत आणि त्या कवितेमधून आपण अशा मंद हवेचा अनुभव घेणार आहोत।